आपला खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप खासदार शरद बनसोडे यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या ड्रिंकिंगपासून ते प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यापर्यंत बिंदास्तपणे मत व्यक्त केले. पाहूयात, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बेवड्या म्हणून हिनवल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार बनसोडे नक्की काय म्हणाले. उलट काय झालं माहिती आहे का, हे मी ठामपणे सांगतो. मी दररोज त्यावेळेला 180 मी घेतच होतो. पण 22 एप्रिलला गेल्या वर्षीच्या मी सोडलो त्या दिवशी, म्हणजे तारीख सांगतो, तुम्ही आज विचारा 10 वर्षांनी विचारा, 22 एप्रिलला सोडलो. आणि त्यानंतर त्यांचं ऑक्टोबर नोव्हेंबरला कळते. आणि सोडल्यानंतर त्या माणसाला का दिवसता यार, जेव्हा करत होतो त्यावेळेला विचारलं असतं रे, हा बिंदास म्हणलं असतं, हो घेतो, कोण घेत नाही. पण सोडल्यानंतर म्हटल्यावर जरा राग येतो. तर बाबासाहेबांचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का, यावरही त्यांनी आपले सडेतोड मत व्यक्त केले. पाहूयात नक्की खासदार बनसोडे यांनी काय सांगितलं. नाही, मी बीजेपीला साथ देणार. त्याचं कारण असं आहे की आम्हाला देशामध्ये एक कणखर नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे, आणि नरेंद्र मोदी हेच देशाला एक चांगलं नेतृत्व देऊ शकतात. आत्तापर्यंत ते प्रूव झालेलं आहे. आपल्या देशाची सुरक्षितता आणि भरभराटीपणा हा या नेत्यांनी 5 वर्षामध्ये, आता आपण असं समजूया की त्याची पायाभरणी केलेली आहे. येत्या 5 वर्षामध्ये त्याची उभारणी निश्चित होईल आणि पुढच्या पिढीला याची फळं निश्चित चांगली होतील याची कल्पना मला असल्यामुळे नाईलाजानी, म्हणजे मला निश्चित आवडलं असतं की मी बाबासाहेबांच्या एक रक्ताचा माणूस आहे, मी पण महार आहे, आणि मला त्यांना निश्चित आवडलं असतं त्यांना सपोर्ट करणं. पण माझ्या पार्टी लाईनमध्ये ते नाही आहे, त्यामुळे मी नाही करणार आहे. नाईलाजाने मी बीजेपीच बद्दल बोलतो, अन्यथा मी सरळ सांगितलं असतं तुम्हाला जे हवं होतं ते. पण हे मी घालून बसलो आहे, मला तसं म्हणता येणार नाही आहे. त्यांनी अकोल्यामध्ये ताकद लावायची होती, पूर्ण ताकद लावायची होती, किंवा जे काही आघाडीमध्ये त्यांना जे 4 जागा मिळणार होते त्यातून आले असते, तर माझ्या समाजाला चांगलं प्रतिनिधित्व मिळालं असतं याची खात्री वाटत होती. पण मी माझा उमेदवार जिंकावा यासाठीच प्रयत्न करणार, म्हणजे आम्हाला आता एवढं निश्चित आहे की जे ज्यांना आम्ही महार असं म्हणतो ती कम्युनिटी जी आहे ती पूर्णपणे आंबेडकरांना मतदान करणारी आहे. मग आमच्यात काय होत होतं की साधारणपणे 31% महार समाज हा भाजपला मतदान करत होता, केला होता. तर त्या 30% भर आम्हाला काढावी लागेल. लढत तिघही एकमेकाशी काटीची टक्कर आहे सगळे एकदम. आम्ही तसं आम्ही कोणालाही कमी मानत नाही, आम्ही तिघही तुल्यबळ आहे.